लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या. कर्नाटकमध्ये विरोधकांची सत्ता आली तेव्हा ईव्हीएम चांगले काम करते. आता सुफळा साफ झाला की ईव्हीएमला दोष अशा शब्दात नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपोतेंनी विरोधकांच्या ईव्हीएम बाबतच्या शंकेवर टीकास्त्र सोडत सुप्त लाट महायुतीची होती ती महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिसली नाही. कुणाला दोष द्यायचा म्हणून ईव्हीएम आणि सर्वोच्च न्यायालयानं यावर सांगूनही विरोधकांचं समाधान नाही. काही दिवसांनी ते आघाडीतील पक्षांनाही दोष देतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलताना विक्रम पाचपोते म्हणाले की फडणवीस यांनी स्वागत केले. त्यांना भीती होती की सर्व विरोधक कोंडीत पकडतील, पण मताधिक्य पाहून त्यांनी बबनराव पाचपोतेंप्रमाणेच मलाही जनतेनं प्रेम केलं हे पाहून ते सुखावले. आता या प्रेमातून उतराई होणं शक्य नाही, पण दिलेलं आश्वासन पूर्ण करून मतदारसंघ विकसित करण्याचा माझा मानस असल्याचं नूतन आमदार विक्रम पाचपोते म्हणाले. कसं आहे, शेवटी त्यांच्या लक्षात आलं नाही ही सुप्त लाट होते. जर ईव्हीएम वर दोष द्यायचा होता तर मग लोकसभेत का नाही दिला? लोकसभेत जे काही यश मिळालं त्यावेळेस ईव्हीएम चांगलं, ज्यावेळेस इतर राज्य ताब्यात होतात त्यावेळेस ईव्हीएम चांगलं, कर्नाटक ताब्यात आलं मग ईव्हीएम चांगलं, मग त्यावेळेस ईव्हीएमचा दोष नव्हता का? शेवटी काय होतं की हा जनाधार आहे आणि निवडणुकीत अंदाज येत होता. ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा जय पराजय हा स्वीकारला पाहिजे आणि पुढे लागलं पाहिजे. दुर्दैव असं होतं की ते भ्रमात होते आणि तो भ्रमनिराश झालेला आहे. शेवटी कसं असतं की भ्रमात असणारे लोक ज्यावेळेस भ्रमनिराश होतात त्यावेळेस ते भ्रम हे दाखवू शकत नाहीत, त्यामुळे कोणावर तरी दोष देणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आता दुसरं काहीच मिळत नाहीये, त्यामुळे ईव्हीएमवर दोष देतात. काही दिवसांनी एकमेकांना दोष देतील की अमुक पक्षाने काम नाही केलं तर मग पक्षाने काम नाही केलं, वेळ जाऊ द्यात. आणि मुळात म्हणजे जे सर्वात मोठं सुप्रीम कोर्ट आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं ना की असं काही होऊ शकत नाही. जर ईव्हीएम मध्ये खरंच घोटाळा असेल तर मग ईव्हीएम वरती आज नाही करत आपण मतदान. 20 वर्ष जवळजवळ होतील आता ईव्हीएम वापरतो या देशामध्ये, आणि ज्यावेळेस वापरत होतो त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसच्या सरकारने ईव्हीएमची सुरुवात केली होती. ईव्हीएमला दोष देण्यात काही पॉईंट नाही. हा तांत्रिक बिघाड एखाद दुसऱ्या मशीनमध्ये आपण समजू शकतो, पण संपूर्ण प्रक्रियेवरती त्या ठिकाणी शंका निर्माण करणं काही बरोबर नाही. निवडणूक झाल्यानंतर आपण युवा आमदार म्हणून फडणवीस साहेबांना भेटायला गेले, चर्चा चांगली झाली, त्यांनी स्वागत केलं आणि मुळात म्हणजे त्यांना खूप बरं वाटलं. कारण अनेक ठिकाणी म्हणजे त्यांची जी भीती होती की सगळे एकत्रित येऊन जिल्हा असेल सगळ्या पातळीवरनं पाचपोतेंना कसं अडचणीत आणता येईल यासाठी प्रयत्न करतील असं त्यांना वाटलं होतं. पण जे काही लीड पाहिल्यानंतर तेही खुश झाले आणि त्यांनाही आनंद झाला की इतक्या चांगलं मताधिक्याने श्रीगोंद्याकरांनी जसं दादांवर प्रेम आहे तसंच प्रेम माझ्यावरती केलेलं आहे. तर नक्कीच या प्रेमाची पुढच्या 5 वर्षांमध्ये या प्रेमाची या आशीर्वादाची या विश्वासाची आम्ही उतराई करण्याचा प्रयत्न करणार आहोत. येस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.